आणि आता एक जरा वेगळी बातमी. डहाणूचे आमदार विनोद निकोले हे नागपूरच्या विधानभवनात दररोज रिक्षा किंवा बाईकने येतात. हिवाळी अधिवेशनानिमित्त नागपूरमध्ये आलेले आमदार हे महागड्या गाड्यांनी विधानभवनात येत असतात, पण आमदार निकोले हे रिक्षानं विधानभवनात येणारे एकमेव आमदार आहेत. आमदार निकोले येत असलेल्या रिक्षाला विधानभवनापासून 1 किलोमीटर दूरच थांबवलं जातं. विधानभवनात येण्यासाठी आमदारांच्या कारलाच फक्त पास दिले जातात, त्यामुळं आमदार निकोले यांना 1 किलोमीटर दूर रिक्षा थांबवून पायी विधानभवनात जावं लागतं. या संदर्भात विनोद निकोले यांच्याशी बातचीत केली आमचे प्रतिनिधी प्रवीण मुधळकर यांनी. डहाणूचे आमदार विनोद निकोले हे रिक्षांनी विधानभवनात येतात. आपण नागपूरच्या विधानभवनावर पाहू शकतो आमदार हे महागड्या कार्सने येत असतात. कोट्यवधी रुपयाच्या गाड्या ज्या आहेत त्यासुद्धा आमदारांकडे आहे, आणि राज्यातले काही आमदार जे आहेत ते फॉर्च्युनर आणि मोठ्या मोठ्या गाड्यांमध्ये येतात. पण हे जे आमदार आहे डहाणूचे निकोले हे ई रिक्षाने येतात, आणि त्यांना ई रिक्षा पकडण्यासाठी जवळपास 1 किलोमीटर दूर जावं लागतं. आणि या ठिकाणी यांची रिक्षा जी आहे ती रिक्षा ठेवण्यात आलेली आहे, आणि या रिक्षानं हे आमदार येत असतात. आणि टू व्हीलरनंसुद्धा हे आमदार आलेले आहे. 2 दिवस नंतर प्रवेश मिळाला नाही आतमध्ये टू व्हीलरनं, म्हणून आता ई रिक्षाने येत आहेत. त्यामुळे महागड्या गाड्या आमदार एकीकडे आणत असताना, कोट्यवधी रुपयाच्या गाड्या आमदार आणत असताना, डहाणूचे हे जे आमदार आहेत निकोले हे मात्र ई रिक्षाने येतात. आमदार निकोले आपल्यासोबत त्यांना विचारूया की ज्या पद्धतीनं ते टू व्हीलरनं आले काही दिवस आणि आता ई रिक्षाने येतात, काय सांगाल साहेब या ठिकाणी जेव्हा तुम्ही टू व्हीलरनं आला तर काय सांगितलं तुम्हाला, आणि ई रिक्षाने तुम्हाला 1 किलोमीटर दूर चालत जावं लागतं आहे? पहिल्या दिवशी मी रिक्षाने गेलो, माझ्याकडे काही व्हेकल नाही आहे. मी ट्रेनने आलो माझ्या मतदारसंघातून, आणि आमदार निवासपासून मी मोटरसायकलने जातो. मग मोटरसायकलने काही दिवस गेल्यानंतर मग आता रिक्षा एक गेलेली आहे, त्या रिक्षाने जातो. परंतु रिक्षामध्ये पण तिथे अर्ध्या रस्त्यावर अडवलं जातं, आणि मग तिथून मला अर्धा किलोमीटर मला चालत जावं लागतं. आपण पाहू शकतो की एकंदरीत हे एकमेव असे आमदार आहेत की जे आमदार ई रिक्षाने जात आहेत, आणि एक बससुद्धा ठेवण्यात आलेली आहे, त्या बसमध्ये कोणीही आमदार बसत नाही. त्यामुळे आता आदर्श हा या आमदारांचा घ्यावा अशी भावना जी आहे ती व्यक्त केली जाते. व्हिडिओ न्यूज रोशन बोकडेसह प्रवीण मुधोळकर, न्यूज 8 महाराष्ट्र, नागपूर.